मुलांना ओरडत वगैरे नाही मी ओरडायचं काम आई करते मी काहीच करत नाही त्या हॉस्पिटलमध्ये मी कॅशियरचा जॉब पण केला हे माझ्यासाठी खरोखर भाग्य आहे म्हणजे एक स्वप्न असं ना प्रत्येक कलाकाराचं की आपण ह्या ह्या व्यक्तींसोबत ह्या ॲक्टरसोबत आपण काम करायला मिळालं तर मजा येईल प्रॉब्लेम सगळ्यांच्या आयुष्यात असतात तुमच्या आयुष्यात माझ्या आयुष्यात ह्यांच्या आयुष्यात पण ते प्रॉब्लेमवर कसं तुम्ही टॅकल करता कसं सोल्युशन काढता ते आहे कदाचित हा चित्रपट पाहून तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडतील हाय हॅलो नमस्कार मी सोनम स्वागत आहे तुमचं टाईम्स ऑफ डेमोक्रेसी टी ओ डी मराठीमध्ये एक नवागोरब चित्रपट तुमच्या भेटीला येतो ज्याचं नाव आहे शॉर्ट अँड स्वीट आणि त्यामधलं स्वीट व्यक्तिमत्व माझ्यासोबत आहे श्रीधर सर तुम्ही लहानपणी बालवीर बघितलं आहे ना बस बालवीर बघितलं असेल तर तुम्हाला हे आठवतीलच नाही आठवतील असं होणारच नाही सर चित्रपटामध्ये येत आहे आतापर्यंत हिंदीमध्ये बऱ्याचशा चित्रपटात बघितलं आहे मराठीमध्ये पण एकदा परत एकदा मराठी चित्रपटामध्ये येत आहे त्याबद्दल काय सांगाल नाही मला तर जाम भारी वाटते कारण एवढा एवढा मोठा रोल आणि एवढा इम्पॉर्टंट कॅरेक्टर मी प्ले करतो ह्या आमच्या चित्रपटामध्ये आणि मॅच्युअर्ड कॅरेक्टर आहे आणि एक पॉझिटिव्ह दृष्टिकोन देणार असं कॅरेक्टर आहे आणि एक कॅरेक्टरची जर्नी जर्नी पण आहे माझ्या पात्राचं नाव आहे वामन सरपोतदार मी बाप आहे नवरा पण आहे नवरा आहे सोनाली मॅडमचा सोनाली मॅडमचा नवरा आणि तसं ते कॅरेक्टर मला करायला मिळतं म्हणजे हे माझ्यासाठी खरोखर भाग्य आहे म्हणजे एक स्वप्न असं ना प्रत्येक कलाकाराचं की आपण ह्या ह्या व्यक्तींसोबत ह्या ॲक्टरसोबत आपण काम करायला मिळालं तर मजा येईल तर आय थिंक ते स्वप्न ह्या फिल्मच्या द्वारे मला माझं कम्प्लीट झालेलं असं म्हणतो सर जसं की तुम्ही म्हटलं की सोनाली मॅडमचा नवरा म्हणजे एकंदरीत एक हिरोची भूमिका तुम्ही या चित्रपटात साकारत आहात तर सोनाली मॅमसोबत तुमचं बॉन्डिंग कसं आहे जेव्हा पहिल्या दिवशी तुम्हाला हे कळलं की आता सोनाली मॅमसोबत हा हा रोल करायचा आहे तेव्हा काय झालं होतं नक्की तेव्हा तर म्हणजे काय सांगू आता ते आय थिंक तुम्ही कुठेतरी ऐकलं वाटतंय माझं हे नाही वाटलं ऍक्च्युली अशीच रिॲक्शन झाली होती आणि एक थोडंसं दडपण पण आलं तर गोड दडपण येतं ना की अरे आनंद पण होतोय आणि एक जबाबदारी पण आली कारण एवढे एवढी त्यांनी एवढी मोठी मोठी आणि चांगली चांगली कामं केली आहेत आणि मी पाहिले आहेत मी त्यांचा फॅन आहे अशा ॲक्ट्रेससोबत काम करायला मिळणं म्हणजे ते आनंद पण होता आणि दडपण पण होतं पण 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 त्यांचा मोठेपण आहे की त्यांनी असं कधी सेटवर किंवा ड्युरिंग वर्कशॉपच्या दरम्यान असं जाणवू दिलं नाही मला की नाही मी एवढ्या फिल्म्स केल्यात आणि हे मला माझं ऐका तसं कधीच त्यांनी जाणवू दिलं नाही हे त्यांचं खरोखर मोठेपण आहे एकंदरीत तुम्ही जसं बोलले की तुम्ही एक बाबाची भूमिका साकारत आहात तर रिअल लाईफमध्ये पण तुम्हाला दोन मुलं आहेत तर तुम्ही चित्रपटात दाखवला तसेच बाबा आहात की काही तुमचा रोल वेगळा असतो घरी <laughs> हा थोडा वेगळा आहे कारण हे जे कॅरेक्टर आहे वामनुसरपोत्तरचं श्रीधर थोडा वेगळा आहे मी शांत असतो थोडा स्ट्रिक्ट आहे मी म्हणजे जास्त मुलांना ओरडत वगैरे नाही मी ओरडायचं घगा आई करते <laughs> मी काहीच करत नाही हा फक्त एक माझी नजर असते दोघंनी मुलांना की काय करत आहेत कुठे आहेत आणि मी कधी त्यांना अडवलं नाही थांबवलं नाही की हेच करा आता मी हे मी ह्या क्षेत्रामध्ये आहे की माझी अशी अजिबात इच्छा नाही की माझ्या मुलाने पण ह्या क्षेत्रामध्ये जावं अनलेसंडी त्याची इच्छा असेल तर इच्छाच नसेल तर मला मी काय त्याच्यावर फोर्स करणार नाही आहे मग तो जे काय करत त्याला स्पोर्ट्स आहे जिम आहे ते सगळं मी करू देतो आणि फक्त दुरून आपण बघायचं लक्ष ठेवायचं बस दॅट सीट आणि मध्ये मध्ये काय कधी तो वाट चुकला <laughs> तर आपण त्याला थोडा सरळ मार्गी आणून आणि बाबा इकडे ह्या वाटेने जा असं सांगू शकतो असं आहे आता हा झाला तुमचा आणि तुमच्या मुलांचा बॉन्ड तर तुमच्या बाबांसोबतचा बॉन्ड कसा आहे तुमचा फार चांगलं बॉन्ड आहे म्हणजे बाबांशी जास्त कनेक्टेड आहे मी जास्त क्लोज आहे कारण त्यांनी मला बरंचसं सपोर्ट पण केलं आहे आयुष्यामध्ये बऱ्याचशा माझ्या संघर्षाच्या काळामध्ये आज आधीही करत होते आत्ताही करत आहे ह्याच्या पुढेही करत राहतील तर आणि आता जे काय मला ॲज अन ॲक्टर वगैरे जे काय मिळालं आहे सगळं हे त्या आणि ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी त्यांनी कधीही विरोध नाही केला ते स्वतः बी एम सीमध्ये कामाला होते म्हणजे नाईन्टी फाय जॉब करणारे एक फिक्स जॉबवाले होते तर आपले मराठी माणसं जनरली असं धजावत नाही ह्या क्षेत्राकडे मुलांना पाठवायला आत्ता थोडंसं हळूहळू चित्र बदलायला लागलं आहे पण एक मिडल क्लास फॅमिलीचं एक फिक्स इन्कम असतं सिक्युअर इन्कम असतं महिन्याला एवढे वीस हजार येत आहेत पन्नास हजार येत आहेत पण मी हे क्षेत्र निवडलं आणि त्यांनी मला सपोर्ट केलं आणि मला कधी त्यांनी बोलले नाही सुरुवातीला थोडे बोलले की बाबा हे काय करतो आहेस कॉलेज झाल्यानंतर एक नोकरी कर पण मी नोकरी केली होती एक एका हॉस्पिटलमध्ये मी कॅशियरचा जॉब पण केला पण माझं काय मन रमत नव्हतं तिकडं मला नाटकामध्ये संधी मिळाली मी नाटकात पळालो आणि मग कामं मिळत गेली आणि मग मागे वळून कधी पाहिलं नाही तर हा सगळा प्रवास त्यांनी पाहिला आहे आणि मला पाठिंबाच दिला आहे त्यांनी कधी असं हे नाही केलं की बाबा तू कशाला करतोयच हे चित्र इथे अप्स अँड डाऊन्स असतात कधी कधी घरी बसावं लागतं हु। आज पैसे येतात उद्या नाही येत आहेत मग त्यांना कुठे ना कुठे एक आनंद वाटतो आहे तर हे मला चांगलं भारी वाटतं खरं त्या सगळ्या गोष्टींसाठी कौतुक का आहे जसं की मी बघतो की मराठी सोबत सोबतच तुमचा हिंदीचा पण प्रवास एकदम आणि जोरदार चालला आहे म्हणजे दडक सारखा सिनेमा असो किंवा अजून सिनेमा असो तर याच्या पुढे कुठल्या कुठल्या सिनेमांमध्ये तुम्ही दिसणार आहात हिंदी मराठी काही गोष्टी चालू आहेत आता बोलली सुरू आहेत आता आता तुर्तात मी काही रिवील नाही करू इच्छितो पण कळेलच लवकर मी सोशल मीडियावर मी रिव्हिल करेल अनाऊन्समेंट करेल त्या बाबतीत एकंदरीत चित्रपटाबद्दल काय अपील कराल प्रेक्षकांना बघा आमचा हा शॉर्ट अँड स्वीट हा जो चित्रपट आहे हा एकतर पॉझिटिव्ह ॲटिट्यूडवाला एक वेगळा दृष्टिकोन देणारा चित्रपट आहे प्रॉब्लेम्स सगळ्यांच्या आयुष्यात असतात तुमच्या आयुष्यात माझ्या आयुष्यात ह्यांच्या आयुष्यात पण तो प्रॉब्लेमवर कसं तुम्ही टॅकल करता कसं सोल्युशन काढता ते आहे कदाचित हा चित्रपट पाहून तुम्हाला बऱ्याच प्रश्नांची उत्तरं सापडतील तुम्हाला बऱ्याच प्रॉब्लेमवर सोल्युशन सापडेल असा हा सांगणारा आमचा चित्रपट आहे शॉर्ट टेन स्वीट तीन नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय तुम्ही जरूर जरूर थिएटरमध्ये जाऊन बघास असल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका